नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आहे पुण्यामध्ये. आज तारीख आहे 16 मार्च आणि आता आपण निघतोय आपल्या गावाकडे, म्हणजे बार्शी सोलापूरकडे निघतोय. मध्ये एक दोन प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहेत, दादा तुम्हाला दाखवतो. चला. जर तुम्हाला पळसदेवाचं पळसनाथाचं मंदिर बघायचं असेल तर सोलापूर हायवेपासून बिगवन आणि इंदापूरच्या मध्ये पळसदेव हे गाव लागतं. तर तिथून तुम्ही लेफ्ट टर्न घ्या. गावामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कमान लागेल, तिथून तुम्ही लेफ्ट टर्न घ्या आणि तिथून आतमध्ये हा जो स्ट्रेट रोड दिसतो आहे, तर या स्ट्रेट रोडने तुम्ही आतमध्ये 3-4 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये ते मंदिर दिसेल. तिथे जाण्यासाठी रस्ता व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच, तर तो रस्ता आहे जाण्यासाठी. या रस्त्याने तुम्ही तिथंपर्यंत जाऊ शकता. तिथं 3-4 प्रकारची मंदिरं तुम्हाला बघायला भेटतील. आपण आलो होतो पळसदेवचं ते मंदिर बघायला, पण मंदिर बघणं काय शक्य होणार नाही आहे, कारण संध्याकाळ होणार आहे लवकरच आणि आपल्याला इथून एवढं डिस्टन्स क्रॉस करून जायचं आहे. एवढं डिस्टन्स क्रॉस करून जायसाठी आपल्याला किमान 1-15 मिनटं तरी लागतील. माहीत नाही आपलं बघणं होईल का नाही, पण सध्या तरी हा तुम्ही व्ह्यू बघा. हा असा मस्त एक व्ह्यू आहे आणि इकडे फ्लेमिंगोज वगैरे भरपूर असतात. बाकी इकडे पाठीमागं पळसदेव गाव आहे, तिकडून आपण आलेलो आहे आता.
आपण या ठिकाणी आता पळसदेव हे मंदिर बघण्यासाठी आलो होतो, पण ॲक्च्युली थोडासा उशीर झाल्यामुळे आपण पलीकडे जाऊ शकत नाही आहे, कारण पलीकडे खूप लांब आहे. तुम्ही बघू शकता मंदिर तिथे दिसत आहे पाण्यामध्ये, ते जे दिसतं ते मंदिर आहे आणि याच्या काठावरतीच तिकडे एक दोन मंदिर आहेत जे बघण्यासाठी आपल्याला आत्ता वेळ नाही आहे, कारण सनसेट होणार आहे लवकरच आणि आपल्याला पाठीमागे 3 ते 4 किलोमीटर जायचं आहे आणखीन, त्यामुळे आपण सध्या अवॉइड करतो आहे. तर या ठिकाणी आपण सनसेट पाहूया. हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी पक्षी भरपूर आहेत, भरपूर प्रमाणामध्ये पक्षी इथं तुम्हाला दिसतील आणि शिंपल्यांचं तर खच सापडेल तुम्हाला इथे. म्हणजे तुम्ही कुठेही बघितलं तरी तुम्हाला फक्त आणि फक्त शिंपले दिसतील. हे सर्व शिंपले आहेत, कडेला सगळे छोटे छोटे शिंपले आहेत. त्या ठिकाणी एक कोल्हा थांबलेला होता आत्ता इथं, आपण तो मिस केला कारण इकडे ऊस भरपूर आहे. तर या ऊसामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आपण पाहू शकतो. आपल्याला रोड कुठून आहे तो माहीत नाही आहे, नाहीतर आपण गेलो असतो. संध्याकाळ झाल्यामुळे पाण्यातून गरम वाफा येत आहेत आणि जरा इथलं वातावरण पण गरम वाटतं, जरा वॉर्म आहे, वॉर्म. वाव, काय मस्त फिलिंग आहे बघा, किती छान सनसेट आहे. इकडच्या साईडचं ट्रॅव्हलिंग तुम्ही संध्याकाळी टाळा, 4 ते 5 नंतर तर ट्रॅव्हलिंग तुम्ही इकडचं टाळा, कारण इकडं ते जे ऊस बघताय तुम्ही तिकडं कोल्हे लांडगे असे प्राणी असू शकतात. कारण मी आत्ताच माझ्यासमोरून एक कोल्हा पास झाला, तो आपण शूट नाही केला, आपला कॅमेरा त्यावेळेस बंद होता. पण अवॉइड करा संध्याकाळी इकडे ट्रॅव्हल करणं, थोडंसं रिस्की आहे. बरोबर कोणी असेल तर ठीक आहे, तुमच्याकडे कार वगैरे असेल तर ठीक आहे, अदरवाईज स्किप दिस पार्ट.